वेलकम स्टूडेंट्स. आजच्या ग्रॅव्हिटेशनच्या चौथ्या लेक्चरमध्ये आज आपण कुठले पॉईंट बघणार आहोत हे बघूया. पहिल्यांदा आपण काल जे पॉईंट बघितलेत ते एकदा रिकॅप करूया. आपण काल आपण युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन बघितला होता. म्हणजे न्यूटन हा जो लॉ सांगितला तो काय होता की एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स. म्हणजे जर युनिव्हर्समध्ये कुठलेही दोन ऑब्जेक्ट घेतला तर त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. त्याच फोर्स ऑफ अट्रॅक्शनला आपण काय म्हणतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतो. मग हा ज्या वेळेस लॉ त्यांना सांगितला त्यावेळेस त्यांना हा लॉ मांडण्यासाठी केपलरच्या थर्ड लॉचा वापर केला होता. मग पहिल्यांदा हा लॉ काय होता की प्रत्येक दोन ऑब्जेक्ट मध्ये जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो त्याला आपण जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतो तो आपण एफ ने डिनोट केला होता. मग या लॉ मध्ये त्यांना सांगितलं काय की हा फोर्स कुठल्या कुठल्या गोष्टींवर डिपेंड असतो. पहिली गोष्ट म्हणजे त्या दोन्ही ऑब्जेक्टचे मासेस, एम वन म्हणजे पहिल्या ऑब्जेक्टचं मास, एम टू म्हणजे दुसऱ्या ऑब्जेक्टचं मास, आणि त्या दोन ऑब्जेक्ट मध्ये असणारा डिस्टन्स म्हणजे डी. आता हे जे डिस्टन्स मेजर करतो ते आपण त्यांच्या सेंटर ऑफ मास पासून मेजर करतो. सेंटर ऑफ मास किंवा सेंट्रॉइड हे आपण कालच्या लेक्चरला बघितलं होतं. मग हा लॉ काय सांगतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ मासेस. प्रोडक्ट ऑफ मासेस म्हणजे मासेसची मल्टिप्लिकेशन एम वन एम टू, अँड इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. स्क्वेअर ऑफ डिस्टन्स म्हणजे डी चा स्क्वेअर. त्यामुळे इन्व्हर्स असल्यामुळं आणि स्क्वेअर असल्यामुळं याला दुसरं नाव आहे इन्व्हर्स स्क्वेअर लॉ. याला दुसरं नाव काय, इन्व्हर्स स्क्वेअर लॉ. मग हा इन्व्हर्स स्क्वेअर लॉ कसा येतो हे आपण कालच्या लास्ट पॉइंट मध्ये बघितलं होतं. त्याच्यामध्ये इन्व्हर्स स्क्वेअर हे प्रूव्ह करण्यासाठी आपण केपलरच्या थर्ड लॉचा म्हणजेच टी स्क्वेअर प्रपोर्शनल टू आर क्यूबचा वापर आपण केला होता. मग प्रपोर्शनॅलिटी लिहिल्यानंतर हा जो काही फॉर्म्युला मिळाला आपल्याला एफ इक्वल्स टू जी कॅपिटल जी एम वन एम टू आपण डिस्कस, त्याच्यामध्ये हा जो कॅपिटल जी आहे तो काय आहे, युनिव्हर्सल कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन. की ज्याची व्हॅल्यू युनिव्हर्स मध्ये कॉन्स्टंट असते ती कधीही चेंज होत नाही. की त्याची व्हॅल्यू किती असते, मग 6.673 × 10⁻¹¹. आणि आपण या फॉर्म्युल्यावरून या कॅपिटल जीचं एसआय युनिट आपण शोधून काढलं होतं. ते काय होतं, न्यूटन मीटर स्क्वेअर डिवायडेड बाय के जी स्क्वेअर किंवा न्यूटन मीटर स्क्वेअर के जी रेस टू मायनस टू. मग आजच्या लेक्चरला आपण काय बघणार आहोत, तर आता कुठलेही दोन ऑब्जेक्ट ज्यावेळेस अट्रॅक्ट करतात तर नेक्स्ट पॉइंट जो बोलणार आहे आपण याच्या नावामध्ये बघू, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे अर्थी युनिव्हर्स मधले कुठलेही दोन ऑब्जेक्ट एकमेकांना अट्रॅक्ट करत असतात त्या अर्थी अर्थ सुद्धा अर्थच्या सर्फेसवर किंवा सराउंडिंग मध्ये प्रेझेंट असणारे जितके काही ऑब्जेक्ट आहेत त्या सर्वांना अट्रॅक्ट करत असणार. मग हा जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झर्टेड बाय अर्थ ऑन एनी ऑब्जेक्ट दॅट फोर्स इज कॉल्ड अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजेच काय थोडक्यात, की जे दोन ऑब्जेक्ट आपण नेहमी कन्सिडर करतो त्यापैकी एक ऑब्जेक्ट कुठला आता अर्थ आहे आणि दुसरा कोणताही असू दे, म्हणजे अर्थ ना त्या ऑब्जेक्टवर एक्झर्ट केलेला फोर्स त्याला म्हणायचं अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे इथं एम वन एम टू पैकी एक मास हे अर्थच मास असणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, समजा हा चॉक आहे, हा चॉक जर आपण हवेमध्ये अपवर्ड डायरेक्शन मध्ये फेकला तर काय होतं की हा एक ऑब्जेक्ट झाला आणि या ऑब्जेक्टवर आता अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स कोण एक्झर्ट करणार आहे, अर्थ. मग या फोर्सची डायरेक्शन कुठे असते, तर टुवर्ड सेंटर ऑफ अर्थ. कारण आपण ज्यावेळेस डायग्राम मध्ये बघितलं की दोन ऑब्जेक्ट जर असतील तर त्यांच्या सेंटर मध्ये डिस्टन्स घेतो म्हणजेच काय, ते एकमेकांना त्यांच्या सेंटर कडे अट्रॅक्ट करत असतात. म्हणजे त्याचा अर्थ काय होणार आहे की हा चॉक ज्यावेळेस वर फेकतो आपण त्यावेळेस त्याच्याकडे अर्थ त्याच्या सेंटर ऑफ मास कडे म्हणजे सेंटर कडे अट्रॅक्ट करणार आहे या चॉकला. म्हणजे अर्थी चॉक आपण वर्टिकली अपवर्ड फेकलेला आहे आणि अर्थ त्याला वर्टिकली डाऊनवर्ड पुल करते, त्या अर्थी काय होणार आहे, हा जो चॉकलेला टाकलेला जो काही चॉक आहे तो काय होणार आहे, वर जाताना याच्यावर डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये अट्रॅक्शन असल्यामुळं याची व्हेलॉसिटी ती कमी 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 होत जाणार आहे आणि एका पॉइंटला गेल्यानंतर काय होणार आहे, त्याची व्हेलॉसिटी झिरो होणार. झिरो झाल्यानंतर काय होणार, तो चॉक अर्थच्या अट्रॅक्शन मुळे डाऊनवर्ड डायरेक्शन मधल्या तो पुन्हा खाली यायला सुरुवात होणार आहे आणि आता खालच्या दिशेने अट्रॅक्शन असल्यामुळे आता पुन्हा खाली येताना त्याची व्हेलॉसिटी काय होणार आहे, वाढणार आहे. म्हणजेच काय, या एक्झाम्पल वरून आपल्याला कळतं की ऑब्जेक्ट वर म्हणजे या चॉक वर अर्थनं ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट केलेला आहे. मग समजा आपण स्मॉल काय म्हणूया, मास ऑफ ऑब्जेक्ट, मास ऑफ ऑब्जेक्ट कॅपिटल एम ला म्हणूया आपण आता मास ऑफ अर्थ, मास ऑफ अर्थ. मग त्या
त्यावेळेस अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स इक्वल्स टू काय होणार आहे, कॅपिटल जी, याची व्हॅल्यू कधीही बदलत नाही. एक ऑब्जेक्ट आता आपला अर्थ आहे, दुसरा ऑब्जेक्ट आपला ऑब्जेक्ट कुठला जनरल ऑब्जेक्ट असू दे, त्यापैकी एकाचा मास मग काय होणार आहे, कॅपिटल एम म्हणजे अर्थचा मास, दुसरा स्मॉल एम म्हणजे त्या ऑब्जेक्टचा मास. पहिला मास कॅपिटल एम अर्थचा, दुसरा ऑब्जेक्टचा मास स्मॉल एम, डिवाइडेड बाय डिस्टन्सचा स्क्वेअर. आता डिस्टन्सचा स्क्वेअर म्हणजे काय होता, फॉर एक्झाम्पल समजा ही अर्थ आहे आणि इथं अर्थचं सेंटर आहे, ही अर्थ आहे इथं अर्थचं सेंटर आहे, आणि आता आपला ऑब्जेक्ट समजा हा अर्थच्या सर्फेसवर आहे, म्हणजे अर्थचं मास काय आहे, कॅपिटल एम, ऑब्जेक्टचं स्मॉल एम. न्यूटनच्या लॉनुसार या दोघांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट असणार. आता ज्यावेळेस आपण डिस्टन्स मेजर करतो, ज्यावेळेस आपण डिस्टन्स मेजर करतो ते डिस्टन्स हे सेंटर टू सेंटर मोजतो, म्हणजे यावेळेस जर एखादा ऑब्जेक्ट त्यापैकी दोन पैकी जर एक अर्थ असेल तर अर्थचा डिस्टन्स मोजताना आपण अर्थच्या सेंटर पासून मोजणार आहोत, सर्फेस पासून मोजणार नाही. मग सेंटर पासून जर त्या ऑब्जेक्टचं जर डिस्टन्स बघितला तर याच्या पण सेंटर पर्यंत म्हणजे इथं वरपर्यंत घ्यायला पाहिजे आपण, पण ही जी काय ऑब्जेक्टची साईज आहे, हे जे डिस्टन्स आहे याला काय म्हणणार आहे आपण अर्थची रेडियस. मग अर्थच्या रेडियसच्या कम्पॅरिझन मध्ये ही ऑब्जेक्टची साईज काय खूप कमी आहे, त्यामुळे आपण याचं सेंटर पर्यंत डिस्टन्स नाही घेतलं तरी सुद्धा चालतं, कारण याच्या कम्पॅरिझन मध्ये ते खूप लहान आहे. मग अशा वेळेस अर्थ आणि ऑब्जेक्ट यांच्यामधलं डिस्टन्स काय होणार आहे, कॅपिटल आर, म्हणजेच काय, रेडियस ऑफ आर, अर्थ म्हणजे इथं काय होणार आहे आर स्क्वेअर. म्हणजे हा फॉर्म्युला काय मिळाला आपल्याला, एफ इक्वल्स टू कॅपिटल जी, युनिव्हर्सल कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन, कॅपिटल एम मास ऑफ अर्थ, स्मॉल एम मास ऑफ ऑब्जेक्ट, आणि डिवाइडेड बाय कॅपिटल आर चा स्क्वेअर. कॅपिटल आर म्हणजे रेडियस ऑफ अर्थ, पण हे कधी, ऑन सरफेस ऑफ अर्थ, कारण आपला जो ऑब्जेक्ट होता तो या सरफेसवर होता. जर ऑब्जेक्ट काही हाईटवर असता तर एकूण अंतर जे आहे आपण हे सेंटर पासून मेजर केलं असतं, याला आपण जनरली आर ने रिप्रेझेंट करतो, स्मॉल आर. कॅपिटल आर ही अर्थची रेडियस झाली, त्याचा सिम्बॉल कॅपिटल आरच यूज करावा. आणि इन जनरल जर डिस्टन्स सांगायचं असेल दोन ऑब्जेक्ट मधलं तर ते आपण इथून पुढे आता स्मॉल आर ना डिनोट करणार आहोत. मग जर सरफेसवर ऑब्जेक्ट नसेल तर इथं या कॅपिटल आर स्क्वेअरच्या ऐवजी काय येणार आहे, स्मॉल आर चा स्क्वेअर येणार आहे. म्हणजे फॉर्म्युला काय झाला, एफ इक्वल्स टू कॅपिटल जी, कॅपिटल एम, स्मॉल एम, डिवाइडेड बाय आर स्क्वेअर. हे जर इन जनरल जर लिहायचं असेल, हा जर ऑब्जेक्ट सरफेसवर नसेल तर इथं फक्त काय येणार आहे, कॅपिटल आर च्या ऐवजी स्मॉल आर चा स्क्वेअर. आणि मग आता ऑन सरफेस ऑफ अर्थ लिहिण्याची आवश्यकता नाही, मग हा ऑब्जेक्ट आता कुठेही असू दे, सरफेसवर असेल तर या आर ची किंमत कॅपिटल आर होणार आहे, हाईटवर असेल तर जी काय हाईट आहे ते कन्सिडर करून या आरची आपण किंमत यूज करणार आहोत. हा झाला फोर्स एक्झर्टेड बाय अर्थ, त्यामुळे त्याला म्हणायचं अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग आता नेक्स्ट ज्या अर्थी फोर्स आहे, तर मग पहिल्या लेक्चर मध्ये आठवत असेल फोर्स, पहिल्या लेक्चर मध्ये आपण न्यूटन्स लॉज ऑफ मोशन याचा अभ्यास केला होता, त्याच्यामध्ये आपण लास्ट स्टँडर्ड मध्ये आपण काय शिकलो होतो की फोर्स इक्वल्स टू मास इंटू एक्सिलरेशन, फोर्स इक्वल्स टू मास इंटू एक्सिलरेशन. म्हणजेच काय, एखाद्या ऑब्जेक्टवर ज्यावेळेस आपण फोर्स एक्झर्ट करतो त्यावेळेस जर त्या ऑब्जेक्टची मोशन होत असेल तर ती ऍक्सिलरेटेड मोशन असते, म्हणजेच त्या ऑब्जेक्टमध्ये थोडक्यात आपण ऍक्सिलरेशन इंट्रोड्यूस करत असतो फोर्स एक्झर्ट करून. मग इथं सुद्धा हेच होतंय, इथं सुद्धा फोर्स एक्झर्ट झालेला आहे, कोणी कोणावर केलेला आहे, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, म्हणजे अर्थनं ऑब्जेक्टवर फोर्स एक्झर्ट केलेला आहे. मग असं नाही की फक्त अर्थनंच ऑब्जेक्टवर फोर्स एक्झर्ट केला आहे, त्याच वेळेस ऑब्जेक्ट सुद्धा अर्थवर फोर्स एक्झर्ट करत असतो, तितक्याच मॅग्निट्यूडचा, फक्त डायरेक्शन अपोजिट, कारण अर्थ ऑब्जेक्टला स्वतःकडे ओढणार आहे, ऑब्जेक्ट अर्थला स्वतःकडे ओढणार आहे. मग हा ज्यावेळेस आपण चॉक वर टाकतो किंवा वरून रिलीज करतो तेव्हा हा चॉक खाली पडतो, म्हणजेच काय, अर्थनं चॉकला स्वतःकडे अट्रॅक्ट केलं. मग हा चॉक अर्थला स्वतःकडे अट्रॅक्ट करत असेल तर चॉक तिथंच राहून अर्थ कवर येत नाही, हा प्रश्न पडू शकतो. ज्या अर्थी चॉकची मुवमेंट होऊ शकते फोर्स अप्लाय केल्यानंतर, मग अर्थनं फोर्स जर चॉकवर एक्झर्ट केला तर चॉक मूव्ह होऊ शकतो. मग याच वेळेस चॉकनं सुद्धा अर्थवर फोर्स एक्झर्ट केलेला आहे, मग अर्थ का मूव्ह होत नाही, तर कारण अर्थ जे मास आहे हे चॉकच्या कम्पॅरिझनमध्ये खूप जास्त आहे.
जरी फोर्स ऑफ मैग्नेट्यूड जो है फोर्स हे दोघांनी एक्झर्ट केलेलं म्हणजे अर्थ ना ऑब्जेक्टवर आणि ऑब्जेक्ट ना अर्थवर हे जरी सेम असलं तरी त्यांचं ऍक्सलरेशन मात्र वेगवेगळं असणार. आता ते कसं त्याला काय म्हणायचं हे आपण या पॉइंट मध्ये बघूया. मग आता आपण काय बघितलं की अर्थ ना या ऑब्जेक्टवर फोर्स एक्झर्ट केला, म्हणजे अर्थी अर्थ ने ऑब्जेक्टवर फोर्स एक्झर्ट केलेला आहे त्या अर्थी हा जर फॉर्म्युला बघितला मास इनटू ऍक्सलरेशन त्या अर्थी त्या ऑब्जेक्टवर काहीतरी ऍक्सलरेशन इम्पार्ट झालेलं आहे किंवा इंट्रोड्यूस झालेलं आहे. मग त्यालाच काय म्हणायचं, त्यालाच नाव आहे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन. त्यालाच नाव काय, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन. आणि हा फोर्स एक्झर्ट कोणी केलेला, अर्थन. त्यामुळं इथं येणार आहे अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन. मग असं फक्त आपण एक प्लॅनेट आपण राहतो तो अर्थ कन्सिडर केलेला, असं कुठल्याही प्लॅनेटवर जर गेलात, फॉर एक्झाम्पल मार्स वर गेलात तुम्ही, तर मार्स सुद्धा समजा हा चॉक घेऊन तुम्ही मार्स वर गेलात तर मार्स या चॉकवर फोर्स एक्झर्ट करणार आहे त्याला सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस म्हणायचं. फक्त आपण अर्थवर आहोत म्हणून अर्थने एक्झर्ट केलेल्या फोर्सला अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, मार्स वर गेला मार्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स, मून वर गेला मून्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग फॉर्म्युलात काय चेंज होणार, हे कॅपिटल जी याची व्हॅल्यू युनिव्हर्स मध्ये कुठेही गेलात तरी बदलत नाही, ती तीच राहणार. कॅपिटल एम मास ऑफ अर्थ घेतलेलं, तिथं आपण जो काही मास मास घेणार आहे हा ज्या प्लॅनेटवर असू आपण त्या प्लॅनेटचा इथं मास घेणार. हा स्मॉल एम जो काही आपण ऑब्जेक्ट कन्सिडर केलेला आहे त्याचा मास, आणि हे स्मॉल आर जे डिस्टन्स आहे हे ऑब्जेक्ट आणि त्या प्लॅनेटचं सेंटर यांच्यामधलं अंतर असणार आहे. मग जर तुम्ही त्या प्लॅनेटच्या सर्फेसवर असाल तर पुन्हा डिस्टन्स काय होणार आहे, रेडियस इतकं होणार आहे, म्हणजेच रेडियस ऑफ दॅट प्लॅनेट. म्हणजे अर्थच्या ऐवजी इन जनरल आपण कुठलाही प्लॅनेट वापरू शकतो. त्यावेळेस हे कॅपिटल एम हे त्या प्लॅनेटचं मास कन्सिडर करायचं आणि हे डिस्टन्स काढताना त्या प्लॅनेटची रेडियस कन्सिडर करायचं. मग आता आपण अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स बघितला म्हणून या फोर्समुळं ऑब्जेक्टवर जे काही एक्सलरेशन इंट्रोड्यूस झालेलं आहे त्याला म्हटलं आपण अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन. ते आपण डिनोट करतो स्मॉल जी, ते आपण डिनोट करायचं आहे लेटर स्मॉल जी. मग आता ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन नावामध्ये बघा, ऍक्सलरेशन ही क्वांटिटी आपण याच्या आधी सुद्धा बघितलेली आहे. मग ऍक्सलरेशन म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग ऍक्सलरेशन आहे, मग ऍक्सलरेशन चे एस आय युनिट काय असणार आहे, याच्या आधी आपण बघितलेलं आहे की ऍक्सलरेशन चे एस आय युनिट असतं मीटर पर सेकंडचा स्क्वेअर. मग ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन हे सुद्धा एक प्रकारचं ऍक्सलरेशन आहे. मग हे नाव कशामुळे आलेले आहेत, ऍक्सलरेशन हे नेहमी फोर्स अप्लाय केल्यानंतर होतं. मग इथं सुद्धा फोर्स अप्लाय केलेला आहे कोणत्या टाईपचं, ग्रॅव्हिटेशनल. त्यामुळे हे नाव आलेलं आहे ग्रॅव्हिटेशनल, आणि कोणी एक्झर्ट केलाय अर्थ, त्यामुळे इथं नाव आलेलं आहे अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन. मग याचा युनिट काय त्याचं, मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्यानंतर सर्वात महत्वाचं ऍक्सलरेशन ही जी आहे ही वेक्टर क्वांटिटी, ही कसली क्वांटिटी आहे, ऍक्सिलरेशन ही वेक्टर क्वांटिटी. आता वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय, ज्या फिजिकल क्वांटिटीला एक्सप्रेस करण्यासाठी त्याचं मॅग्निट्यूड म्हणजे त्याची व्हॅल्यू, त्याची किंमत आणि डायरेक्शन या दोघांची आवश्यकता असते अशा फिजिकल क्वांटिटीला आपण म्हणतो वेक्टर क्वांटिटी. मग ज्या अर्थी अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, मग अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स याला पर्टिक्युलर डायरेक्शन आहे, कारण अर्थ ना कुठल्याही ऑब्जेक्टवर जो काही फोर्स एक्झर्ट केलेला आहे तो टुवर्ड सेंटर ऑफ अर्थ असतो, म्हणजे त्याला एक पर्टिक्युलर डायरेक्शन आहे. त्याच डायरेक्शनला आपण वर्टिकली डाऊनवर्ड म्हणतो, वर्टिकली डाऊनवर्ड म्हणतो. म्हणजे ज्या अर्थी या फोर्सला पर्टिक्युलर डायरेक्शन ठरलेले आहे त्या अर्थी हे जे काय ऍक्सलरेशन इंट्रोड्यूस झालेलं आहे त्याला सुद्धा एक पर्टिक्युलर डायरेक्शन असणार आहे. मग ती सुद्धा डायरेक्शन काय, जी डायरेक्शन फोर्सची आहे तीच डायरेक्शन ऍक्सलरेशनची असणार आहे. म्हणजेच फोर्स टुवर्ड सेंटर ऑफ अर्थ, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन टुवर्ड्स सेंटर ऑफ अर्थ, म्हणजे याला डायरेक्शन आहे. म्हणून ही क्वांटिटी कसली क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. मग याची डायरेक्शन नेहमी कशी म्हणायची, व्हर्टिकली डाऊनवर्ड, व्हर्टिकली डाऊनवर्ड्स. व्हर्टिकली डाऊनवर्ड्स म्हणजेच कुठं असते एक्झॅक्टली, ते टुवर्ड्स सेंटर ऑफ अर्थ, टुवर्ड्स सेंटर ऑफ अर्थ. व्हर्टिकली डाऊनवर्ड म्हणजे कोणती कोणती डायरेक्शन कन्सिडर करायची, टुवर्ड सेंटर ऑफ अर्थ, कारण हा ऑब्जेक्ट आहे तो अर्थच्या सेंटरकडे अट्रॅक्ट केला जातो, त्यामुळे याचा ऍक्सलरेशन सुद्धा टुवर्ड सेंटर ऑफ अर्थ असणार आहे, त्यालाच आपण व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन म्हणणार. म्हणजेच काय,
नवीन क्वांटिटी आता शिकतोय आपण ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन, त्याला आपण स्मॉल जी ने रिप्रेझेंट करणार. मग ऍक्सलरेशन आहे यूनिटचा मीटर पर सेकंड स्क्वेअर. वेक्टर क्वांटिटी आहे डायरेक्शन व्हर्टिकली नॉर्मल्स. हे वेक्टर कशावरून? कारण फोर्सला डायरेक्शन असते टुवर्ड्स सेंटर ऑफ अर्थ. मग आता त्यानंतर ही क्वांटिटी शिकली, मग त्याचा फॉर्म्युला काय असेल किंवा तो फॉर्म्युला कसा मिळवायचा हे आता आपण बघूया. मग तत्पूर्वी आताच आपण बघितलं की जर अर्थ वन ऑफ द ऑब्जेक्ट असेल तर हा जो काही फोर्स आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो आपण कसा काढणार आहे, कोणत्या फॉर्म्युलाने काढणार आहे? तर एफ इक्वल्स टू कॅपिटल जी, कधी बदलणार नाही. कॅपिटल एम म्हणजे मास ऑफ अर्थ, स्मॉल एम म्हणजे मास ऑफ ऑब्जेक्ट, डिवाइडेड बाय आता आपण स्मॉल आर आहे म्हणजे इथं पर्टिक्युलरली आपण ऑब्जेक्ट सर्फेसवर आहे असं म्हणण्याची आवश्यकता नाही. ऑब्जेक्ट कुठेही असू दे, ऑब्जेक्ट आणि सेंटर ऑफ अर्थ यांच्यामधलं आपण डिस्टन्स आता स्मॉल आर न रिप्रेझेंट करणार आहोत. मग आता हा फोर्स ऑब्जेक्ट हा एम म्हणजे मास ऑफ ऑब्जेक्ट आहे, हा एम म्हणजे मास ऑफ ऑब्जेक्ट आहे. मग आता हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे या ऑब्जेक्टवर ज्याचं मास स्मॉल एम आहे ह्याच्यावर ऍक्ट होणार. मग आता आपण जर फोर्सचा फॉर्म्युला बघितला, फोर्स इक्वल्स टू मास इन टू ऍक्सलरेशन. मग आता हा फोर्स कोणावर ऍक्ट होतोय? या ऑब्जेक्टवर. मग त्याचं मास कन्सिडर करायचं. ज्यावेळेस आपण फोर्स इक्वल टू मास इन टू ऍक्सलरेशन करणार आहोत त्यावेळेस कुठल्या ऑब्जेक्टचं ऍक्सलरेशन होणार आहे? या ऑब्जेक्टचं. त्यामुळे त्याचं मास कन्सिडर करायचं, अर्थचं मास कन्सिडर करायचं नाही. त्यामुळे इथं मास येताना कॅपिटल एम न येता कुठला येणार आहे? स्मॉल एम, कारण हा फोर्स आपण ऑब्जेक्टवर अप्लाय केलेला आहे. स्मॉल एम काय झालं? मास ऑफ ऑब्जेक्ट इन टू ऍक्सलरेशन. आता त्याच ऍक्सलरेशनला काय म्हटले आपण? अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन, जे आपण जी न डिनोट केले, जे आपण जी ना डिनोट केले. म्हणजे आता फॉर्म्युला काय झाला? एम इन टू जी. मग अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स मास इंटू ऍक्सलरेशन लिहिला तर आपल्याला काय मिळतं? एम इंटू जी. म्हणजे जर दोन्ही तुम्ही इक्वेट केला, इकडे लेफ्ट हँड साइड एफ आहे, लेफ्ट हँड साइड एफ आहे, म्हणजे दोन्ही फोर्स काय सेम. देअरफॉर कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम डिवाइडेड बाय आर स्क्वेअर इक्वल्स टू एम जी. मास ला मास कॅन्सल झाला, देअरफॉर जी इक्वल्स टू तुम्हाला फॉर्म्युला मिळणार आहे कॅपिटल जी कॅपिटल एम डिवाइडेड बाय आर स्क्वेअर. म्हणजे अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशनचा आपल्याला फॉर्म्युला काय मिळालेला आहे? कॅपिटल जी कॅपिटल एम डिवाइडेड बाय आर स्क्वेअर. म्हणजेच ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किंवा ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन हे कुठल्या कुठल्या गोष्टींवर डिपेंड आहे? जी, याची काही व्हॅल्यू युनिव्हर्समध्ये बदलणार नाही आहे. एम अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन कन्सिडर केला तर हे एम असणार आहे, अर्थचा मास असणार आहे. मून्स ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन केला कारण ज्या अर्थी अर्थ फोर्स एक्झर्ट करू शकते ग्रॅव्हिटेशनल फोर्स तसं मून सुद्धा करू शकतो, त्याला आपण मून्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतात. मून्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे आलेलं ऍक्सिलरेशन मून्स ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन. त्यामुळे ज्या प्लॅनेटचं ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन काढताय त्या प्लॅनेटचा इथं हा कॅपिटल एम हा त्या प्लॅनेटचा मास आहे. आणि स्मॉल आर म्हणजे काय? की ते प्लॅनेट जो काय तुम्ही कन्सिडर केलेला आहे आणि ऑब्जेक्ट यांच्यामधलं डिस्टन्स. फॉर एक्झाम्पल जर अर्थ अशी असेल, इथं अर्थ सेंटर आहे आणि समजा इथं तुमचा ऑब्जेक्ट आहे, याचं मास स्मॉल एम आहे, याचं कॅपिटल एम आहे. आता यांच्यातलं अंतर म्हणजे काय? हे जे काही अंतर आहे सेंटर टू सेंटर याला आपण स्मॉल आर म्हटलेलं आहे, याला आपण स्मॉल आर म्हटलेलं आहे. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन हे कुठल्या कुठल्या गोष्टींवर डिपेंड आहे? जी, याची व्हॅल्यू कधीही बदलत नाही, त्यामुळे याच्यावर डिपेंड असायचं संबंधित नाही कारण हे युनिव्हर्स म्हणजे कॉन्स्टंट आहे. दुसरी गोष्ट कुठली? मास ऑफ प्लॅनेट कॅपिटल एम आणि डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट अँड ऑब्जेक्ट, प्लॅनेट अँड ऑब्जेक्ट. मग त्यातली स्पेशल केस जर ऑन सरफेस ऑफ अर्थ मग जर आपण अर्थच्या सरफेसवर असेल तर जी इक्वल्स टू कॅपिटल जी कॅपिटल एम डिवाइडेड बाय, जर आपण अर्थच्या सरफेसवर असेल इथं असेल तर ऑब्जेक्ट आणि अर्थ सेंटर यांच्यातलं डिस्टन्स काय होणार आहे? हे अर्थच्या रेडियस इतकं होणार आहे. अर्थची रेडियस आपण कॅपिटल आर ने रिप्रेझेंट करणार. म्हणजेच ज्यावेळेस आपण कुठल्याही प्लॅनेटच्या सरफेसवर प्रेझेंट असू किंवा एखादा ऑब्जेक्ट ज्यावेळेस सरफेसवर प्रेझेंट असेल प्लॅनेटच्या, तर त्यांच्यातलं अंतर हे त्या प्लॅनेटच्या रेडियस इतकं असतं. त्यामुळे स्पेशल केसमध्ये ऑन सरफेस ऑफ अर्थ किंवा ऑन सरफेस ऑफ प्लॅनेट काय होणार आहे? जी इक्वल टू
कैपिटल जी कैपिटल एम डिवाइडेड बाय आता इथं स्मॉल आर च्या ऐवजी कैपिटल आर येणार, कारण स्मॉल आर ची किंमत काय होणार आहे कैपिटल आर इक्वल टू रेडियस ऑफ प्लैनेट किंवा रेडियस ऑफ अर्थ। म्हणजेच फॉर्म्युला काय झालं, सरफेस वर जी इक्वल्स टू कैपिटल जी कैपिटल एम डिवाइडेड बाय आर स्क्वेअर। इन जनरल आपण हा फॉर्म्युला यूज करणार आहे, ही त्याची एक स्पेशल केस आहे। ही स्पेशल केस काय आहे, कारण हे जे आर अंतर आहे आपण ऑब्जेक्ट कुठेही ठेवू शकतो, फक्त ऑब्जेक्ट नेहमी सरफेस वरच असायला पाहिजे तसं नाही आहे। फॉर एक्झाम्पल जर मून असेल किंवा फॉर एक्झाम्पल आर्टिफिशियल सॅटेलाइट्स मिळतात आपल्याला, की अर्थ पासून काही हाईट वर ते अर्थच्या अबाउट रिव्हॉल्व करत असतं, म्हणजे हाईट आली तर त्याचा अर्थ असा होत नाही की तो सॅटेलाइट सर्फेस वरच असायला पाहिजे अशी काही आवश्यकता नाही आहे। मग अशा जनरल केसेस मध्ये आपण ऑब्जेक्ट आणि सेंटर यांचा तो डिस्टन्स आपण स्मॉल आर ने रिप्रेझेंट करणार। त्यामुळे जीचा स्मॉल जीचा ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशनचा फॉर्म्युला आपण नेहमी कॅपिटल जी कॅपिटल एम डिवाइडेड बाय स्मॉल आर चा स्क्वेअर वापरायचं। स्पेशल केस आली तर आपण कॅपिटल आर वापरणार आहे। मग आता याची एक्झॅक्टली किंमत अर्थ साठी काय असते, ती कॉन्स्टंट असते सरफेसवर, तर ती कशी होती। आता आता आपण फॉर्म्युला बघितला की फॉर्म्युला काय मिळाला, इन जनरल फॉर्म्युला तर स्मॉल जी इक्वल्स टू हा जनरल फॉर्म्युला मी इथं लिहितो जी इक्वल्स टू कॅपिटल जी कॅपिटल एम डिवाइडेड बाय स्मॉल आर असतो, हा झाला जनरल फॉर्म्युला। त्यातली पर्टिक्युलर केस जी इक्वल्स टू जी कॅपिटल एम डिवाइडेड बाय आर स्क्वेअर, हे कुठं, ऑन सरफेस ऑफ अर्थ, ऑन सरफेस ऑफ अर्थ। मग आता याच्यामध्ये जी ची व्हॅल्यू फिक्स आहे 6.673 इंटू 10^-11 एस आय युनिट न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन केजी स्क्वेअर इथे लिहिलेली आहे। त्याच्यानंतर कॅपिटल एम म्हणजे काय, अर्थचं मास, हे अर्थचं मास फिक्स आहे 6 × 10^-24 केजी मास आहे सगळेच केजी, आणि कॅपिटल आर रेडियस ऑफ अर्थ ती सुद्धा फिक्स आहे 6400 किलोमीटर। एस आय युनिट लेंथचं किंवा रेडियसचं किलोमीटर नाही आहे, ते काय मीटर आहे, त्यामुळे याला पहिल्यांदा मीटर मध्ये जर केलं तर 1000 ने मल्टिप्लाय करणार, मग हे कसं लिहू शकतो आपण 6.4 × 10^6 मीटर। मग जर या व्हॅल्यू आपण या फॉर्म्युल्यामध्ये घातल्या तर काय होणार, जी इक्वल्स टू 6.673 × 10^-11 इंटू 6 × 10^24 डिवाइडेड बाय 6.4 × 10^6 ब्रॅकेटचा स्क्वेअर। आता जर याची तुम्ही जर व्हॅल्यू फाईंड आउट केलं, अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू कशी बघा काय ते, 6.4 स्क्वेअर आहे, मग इथं पण 6.4 कॅन्सल झालं असतं, इथं 6 आहे इथं 6.4 अप्रॉक्सिमेटली कॅन्सल, म्हणजे दिस इंटू दिस डिवाइड बाय दिस 1 झालं असतं। 24 − 11 × 10^13 इंडायसेस रूल, आणि 6 × 10^6 ब्रॅकेट स्क्वेअर इंडायसेस रूल नुसार 10^12 म्हणजे a^m × a^n a^m+n ऍडिशन इंडायसेस ची 13 a^m ब्रॅकेट n a^mn 12 याचा अप्रॉक्सिमेट आन्सर किती झाला असता 10 आणि हे 1 म्हणजे अप्रॉक्सिमेट आन्सर आपण काढू शकतो 10 आहे। जर एक्झॅक्टली जर तुम्ही सोडवला तर या जी ची व्हॅल्यू मिळते तुम्हाला 9.77 एस आय युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे जी ची व्हॅल्यू, ही व्हॅल्यू कुठं ट्रू आहे, ऑन सरफेस ऑफ अर्थ, हे खूप महत्वाचं आहे। ऑन अर्थ सरफेस, जर अर्थचा सरफेस सोडून तुम्ही जर उंचावर गेलात तर ही व्हॅल्यू 9.77 राहणार नाही, कारण सरफेस वर आहे म्हणून आपण इथं स्मॉल आर ची किंमत कॅपिटल आर म्हणजे रेडियस ऑफ अर्थ आपण कन्सिडर केलं, त्यानुसार आपण ही व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे। म्हणजे ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किंवा ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर। ही व्हॅल्यू आपण अर्थ सरफेस वर कॉन्स्टंट अज्युम करतो, किती येतो ती, आपण जनरली स्मॉल जी ची व्हॅल्यू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर अर्थच्या सरफेस वर कन्सिडर करतो, पण अर्थच्या सरफेस वर सुद्धा ही व्हॅल्यू व्हेरी होत असते, चेंज होत असते, कारण अर्थचा जर शेप बघितला तर तो परफेक्ट स्फिअर नाहीये, त्यामुळं त्याचा इफेक्ट कसा होतो, परफेक्ट स्फिअर नसेल तर अर्थच्या शेपचा या जीच्या व्हॅल्यूवर कसा इफेक्ट होतो हे आपण पुढच्या पॉइंट मध्ये बघणार आहोत। आता आपण या जीचा म्हणजे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला बघितला, कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर।
आता नेक्स्ट पॉइंट काय आपल्याला स्टडी करायचा आहे की ही जी काही जीची व्हॅल्यू आहे आत्ताच आपण सर्फेसवर अर्थच्या सर्फेसवर असेल तर कॅपिटल आर ची व्हॅल्यू आहे ती सॉरी स्मॉल आर ची व्हॅल्यू आहे ती कॅपिटल आर होणार आहे म्हणजेच रेडियस ऑफ अर्थ होणार आहे त्यावेळेस आपण जी ची व्हॅल्यू माहित आहे कॅपिटल एम ची व्हॅल्यू माहित आहे कॅपिटल आर ची व्हॅल्यू माहित आहे त्याच्यावर आपण अर्थच्या सर्फेसवर या स्मॉल जी ची व्हॅल्यू फाइंड आउट केली पण इन जनरल जर बघितला फॉर्म्युला तर ही जी काय स्मॉल जी म्हणजे एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ची व्हॅल्यू आहे ही त्या प्लॅनेटच्या मासवर आणि डिस्टन्स बिटवीन ऑब्जेक्ट अँड प्लॅनेट इथं आपण अर्थ कन्सिडर करतोय म्हणून अर्थ अँड ऑब्जेक्ट त्यांच्यामध्ये असणाऱ्या डिस्टन्सवर ही व्हॅल्यू डिपेंड असते तर त्यातला सर्वात पहिला जो फॅक्टर आहे तो कोणता आहे हाईट ऑफ एन ऑब्जेक्ट त्याला आपण म्हणूया स्मॉल एच हाईट ऑफ एन ऑब्जेक्ट माझा या बघा समजा अर्थ या पद्धतीने अर्थ इथं अर्थचा सेंटर आहे आता ऑब्जेक्ट समजा आपला इथं ऑब्जेक्ट आपला इथं मग आता आपण ऑब्जेक्टची जी काय हाईट आहे पहिल्यांदा आपण ऑब्जेक्ट डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड ऑब्जेक्ट हे सेंटर टू सेंटर मेजर करणार आहे आपण बरोबर मग हे जे डिस्टन्स आहे हे नेहमी आपण कशाने रिप्रेझेंट करतो स्मॉल आर मग इथं सुद्धा फॉर्म्युला तोच होणार जी इक्वल्स टू जी कॅपिटल एम डिवायडेड बाय स्मॉल आर चा स्क्वेअर मग इथं हाईट नेमकी येते कुठं तर हाईट जी आहे ही हाईट इज ऑलवेज मेजर्ड फ्रॉम सरफेस कारण आपण हाईट जी मेजर करतो ती ग्राउंड लेवल पासून मेजर करतो ग्राउंड लेवल म्हणजे काय अर्थचा सरफेस असतो त्यामुळे गोष्ट लक्षात ठेवायची की ऑब्जेक्ट मध्ये डिस्टन्स मेजर करताना ते डिस्टन्स आहे ते सेंटर पासून मोजायचं अर्थच्या आणि जर हाईट असेल एखाद्या ऑब्जेक्टची तर ती हाईट आपण अर्थच्या सरफेस पासून मेजर करणार आहे किंवा ग्राउंड लेवल पासून मेजर करणार आहे म्हणजे हाईट असणार आहे ती ही इतकीच असणार आहे सरफेस पासून वर ही हाईट एच असणार आहे आणि आपल्याला माहिती आहे की सेंटर पासून सरफेस पर्यंत अंतर आहे त्याला आपण रेडियस म्हणतो कॅपिटल आर ने डिनोट करतो आपण त्याला मग हे जे काही डिस्टन्स बिटवीन ऑब्जेक्ट्स आहे स्मॉल आर ऑब्जेक्ट आणि अर्थ सेंटर यांच्यातलं जे डिस्टन्स आहे टोटल हे आपण कसं लिहू शकतो रेडियस प्लस हाईट कारण रेडियस ही सरफेस पर्यंत येणार आहे आणि सरफेसच्या वर त्याला आपण हाईट म्हणणार आहे त्यामुळे ही गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा की हाईट जी आहे ती आपण अर्थच्या सरफेस पासून मेजर करणार आहे त्यामुळे सरफेसच्या वर एच इतकी हाईट आहे आणि सेंटर पासून सरफेस वर रेडियस आहे त्यामुळे सेंटर पासून ऑब्जेक्टचं जे टोटल डिस्टन्स आहे स्मॉल आर हे आपण कसं लिहू शकतो कॅपिटल आर प्लस एच म्हणजेच आर इक्वल्स टू कॅपिटल आर प्लस एच हे आपण याच्यामध्ये लिहू शकतो मग जर याची व्हॅल्यू आपण याच्यामध्ये वापरली जी इक्वल्स टू कॅपिटल जी कॅपिटल एम डिवाइडेड बाय आता स्मॉल आर ऐवजी आपण कॅपिटल आर प्लस एच ब्रॅकेटचा स्क्वेअर मग आता आपल्याला फॉर्म्युला मिळाला जी इक्वल्स टू कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन ब्रॅकेट मध्ये आर प्लस एच ब्रॅकेटचा स्क्वेअर कॅपिटल आर आहे इथं म्हणजे रेडियस ऑफ अर्थ ही फिक्स असते कॅपिटल जी व्हॅल्यू फिक्स कॅपिटल एम मास ऑफ अर्थ व्हॅल्यू फिक्स फक्त एकच पॅरामीटर आता ते म्हणजे कुठलं एच म्हणजे ऑब्जेक्ट अर्थच्या सर्फेसवरून किती हाईटवर ठेवलेला आहे मग आता आपण काय बघणार आहोत समजा ही जी एच आहे हाईट ही जर इन्क्रीज केली आपण म्हणजे काय आपण सरफेस पासून उंचावर चाललेलो आहोत अर्थच्या सरफेस पासून उंचावर जर जसं जाईल तस तसं काय होणार आहे हाईट जी आहे ती सरफेस पासून ऑब्जेक्टची वाढत जाणार म्हणजे हा ऑब्जेक्ट आपण वर 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 नेत गेलो तर सरफेस पासून त्याचं अंतर काय होणार आहे म्हणजेच हाईट काय होणार आहे एच ही वाढत जाणार मग जर एच इन्क्रीज झालं एच हा अपवर्ड एरो म्हणजे इन्क्रीज झाला अपवर्ड एरो म्हणजे काय इन्क्रीज झालं जर एच ची व्हॅल्यू वाढवली तर आर याची व्हॅल्यू फिक्स असते आर प्लस एच त्याच्यामध्ये एच आपण ऍड करतो त्यामुळे एच वाढलं तर आर प्लस एच ची किंमत वाढणार आहे आर प्लस एच ची किंमत वाढली की त्याच्या स्क्वेअरची सुद्धा किंमत वाढणार आहे आणि ही सगळी वाढलेली जी काही गोष्ट आहे ही सगळी कुठं आहे डिनॉमिनेटर मध्ये ही कुठं आहे सगळी डिनॉमिनेटर मध्ये म्हणजेच काय की तुम्हाला डिनॉमिनेटरची किंमत वाढलेली आहे त्याच्या मग जर ही व्हॅल्यू वाढताना डिनॉमिनेटरची व्हॅल्यू वाढली तर येणार आन्सर काय होणार आहे कमी होणार आहे म्हणजेच काय समजा 15 ही एक संख्या आहे
याला आपण पहिल्यांदा 3 ने डिवाइड केलं, आंसर किती मिळालं 5 मिळालं आपल्याला. आता समजा हा जो डिनॉमिनेटर आहे हा डिनॉमिनेटर वाढला, वरचा नंबर अजिबात चेंज झालेला नाही कारण कॅपिटल जी सेम आहे, कॅपिटल एम सेम आहे. डिवाइड केलं, एच वाढलेला आहे, एच वाढल्यामुळे आर प्लस एच वाढलेला आहे, आर प्लस एच चा स्क्वेअर सुद्धा वाढलेला आहे. मग समजा हे 3 चं वाढून 5 झालं, 3 चं वाढून 5 झालं, तर येणार आन्सर काय होतं मिळतं 3 मिळतं. म्हणजे येणार आन्सर जर बघितलं तर ते काय होणार आहे कमी होणार, म्हणजेच डिनॉमिनेटर इन्क्रीज झाला तर येणार आन्सर म्हणजे जी ची व्हॅल्यू कमी झालेली आहे, म्हणजेच एच इन्क्रीज झाला तर जी ची व्हॅल्यू काय होणार आहे डिक्रीज होणार आहे. किंवा याच्या उलट एच ची व्हॅल्यू जर डिक्रीज झाली तर जी ची व्हॅल्यू मग काय होणार याच्या उलट इन्क्रीज होणार आहे. कारण एच जस जसं तुम्ही सरफेस कडे याल एच कमी होणार, एच कमी झालं म्हणजे हे आधी 5 होतं नंतर 3 झालं, म्हणजे आधी उत्तर 3 होतं नंतर 5 झालं म्हणजे वाढलं. किंवा आणखी कुठं आणखी कशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता तुम्ही, हे जे आहे हे काय अंतर आहे, आणि आपण कालच्या लेक्चर मध्ये बघितलं की हा जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे दॅट इज इन्वर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स स्क्वेअर. इन्वर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स स्क्वेअर म्हणजे काय, एच वाढलं म्हणजे ऑब्जेक्ट आणि अर्थच्या सेंटर मधलं डिस्टन्स वाढलं, डिस्टन्स वाढलं की इन्वर्सली प्रोपोर्शनल असल्यामुळे फोर्स काय होणार आहे कमी होणार आहे, आणि फोर्स कमी लागला तर ऍक्सलरेशनची व्हॅल्यू सुद्धा काय होणार आहे कमी होणार आहे. म्हणजेच थोडक्यात एच इन्क्रीज झालं तर जी डिक्रीज होतं, किंवा एच डिक्रीज झालं तर जी इन्क्रीज होतं. म्हणजे जर जसं आपण इफ वी गो हाय फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस, जस जसं आपण अर्थच्या सरफेस पासून उंचावर जाऊ तस तसं स्मॉल एच ची जी व्हॅल्यू आहे ती इन्क्रीज होणार आहे, त्यामुळं जी ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आहे ती डिक्रीज होणार आहे. मग तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक चार्ट दिलेला आहे, त्याच्यामध्ये डिफरंट हाईट्सला असणारे ऑब्जेक्ट्स दिलेले आहेत आणि तिथं जी ची व्हॅल्यू किती असते ही दिलेली आहे. त्याच्यामध्ये सर्वात शेवटचा जो पॉईंट आहे आर्टिफिशियल सॅटेलाइट्स किंवा जिओ स्टेशनरी सॅटेलाइट्स, तर जिओ स्टेशनरी सॅटेलाइटची जी काही हाईट असते ती अप्रॉक्सिमेटली 36,000 किलोमीटर असते, म्हणजे अर्थच्या सरफेस पासून तितकी हाईट असतात. मग तिथं सुद्धा तुम्हाला जी ची व्हॅल्यू दिलेली आहे. मग त्याच्या टेबलमध्ये तुम्हाला फक्त काय सगळ्या व्हॅल्यू लक्षात ठेवाव्यात अशी अपेक्षा नाही आहे. तर त्याच्यामध्ये काय करायचं आहे, तुम्हाला फक्त एक गोष्ट लक्षात द्यायची आहे की जर जसं एच ची किंमत वाढते, म्हणजे जर जसं तुम्ही सरफेस पासून उंचावर जाता तस तसं जी ची व्हॅल्यू काय कमी झालेली आहे की नाही हे तुम्ही चेक करू शकता. मग त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की जर जसं हाईट वाढणार आहे तस तसं जी ची व्हॅल्यू डिक्रीज होणार आहे. त्यानंतर मग हा एकच फॅक्टर आहे का, जर या फॉर्म्युला मध्ये बघितलं तर हे दोन कधी बदलत नसतात, हा ए फॅक्टर राहतो आर. बरोबर, आर म्हणजे काय ऑब्जेक्ट आणि अर्थचं सेंटर यांच्यामधलं डिस्टन्स आहे. मग आणखी कुठला फॅक्टर असू शकतो, हा झाला एक फॅक्टर. तर दुसरा फॅक्टर असतो अर्थचा शेप. दुसरा फॅक्टर कुठला आहे, अर्थचा शेप. तर अर्थचा शेप म्हणजे काय, अर्थचा शेप याच्या पूर्वी आपण म्हणायचो की अर्थचा शेप अर्थ इज अ परफेक्ट स्पियर, पण अर्थचा शेप असा परफेक्ट स्पियर नाही. तर अर्थचा शेप बघा कसा आहे, या पद्धतीनं इक्वेटर असतं, इथं नॉर्थ पोल असतो इथं साऊथ पोल असतो, या पद्धतीनं अर्थचा शेप आहे. म्हणजेच काय झालेलं आहे, अर्थ इज नॉट अ परफेक्ट स्पियर. तर अर्थ आता तुम्हाला सर्वांना माहित आहे की अर्थ स्वतःभोवती रोटेट करत असतं. मग रोटेट करत असल्यामुळं या ऍक्सिस म्हणजे अर्थचा जो ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे तो थोडासा टिल्टेड असतो, आणि या पद्धतीने रोटेट केल्यामुळं इक्वेटरवरचं जे काही मास डिस्ट्रीब्युशन आहे ते साईडला पसरलं आहे. म्हणजे इक्वेटरला बघितलं तर ते बल्ज झालेलं आहे, आणि जर साऊथ आणि नॉर्थ पोलला जर बघितलं तर ते थोडंसं फ्लॅटन झालेलं आहे. मग जर तुम्ही इक्वेटरला जर जीचा फॉर्म्युला वापरला, इक्वेटरला जर जीचा फॉर्म्युला वापरला तर जी इक्वल्स टू कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन, आता तुम्ही अर्थच्या सरफेस वर जा, पण समजा एक जण इथं उभारलेला आहे आणि एक जण पोलला उभारलेला आहे, इथं उभारण्यासाठी रेडियस काय लिहिणार तुम्ही, सरफेस वर आहे त्यामुळे रेडियस लिहिणार कॅपिटल आर, फक्त इथं इक्वेटरला आहे म्हणून इक्वेटर, त्यामुळे इथं जी इक्वेटर याचा स्क्वेअर. आणि पोलला जर बघितला तर पोलला जी, पोलला आहे म्हणून पी लिहिणार इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम डिवाइडेड बाय रेडियस ही पी, पोलची रेडियस. आता इथं आर पी आणि आर इक्वेटर का लिहिलेला आहे,
कारण अर्थ असे परफेक्ट स्फिअर नसल्यामुळे बल्ब झालेला आहे इक्वेटरला आणि फ्लॅटन झालेला आहे पोलला. त्यामुळे पोलला असणारी अर्थची रेडियस आणि इक्वेटरला असणारी अर्थची रेडियस हे दोन्ही काय डिफरंट आहे. मग ज्या अर्थी इक्वेटरला बल्ब झालेला आहे त्या अर्थी आर्क इक्वेटरची व्हॅल्यू ही आर्क पोलपेक्षा वेगळी असते, जास्त असते. कारण का अर्थ इक्वेटरला बल्ब झालेले आणि नॉर्थ आणि साऊथ पोलला फ्लॅटन झालेले. त्यामुळे पोलला असलेली रेडियस ही इक्वेटरला असलेल्या रेडियस पेक्षा स्मॉल असते. मग इक्वेटरची रेडियस जास्त आहे पण रेडियस असते कुठं? डिनॉमिनेटर मध्ये. आणि जी ची व्हॅल्यू इन्वर्सली प्रोपोर्शनल टू रेडियस चा स्क्वेअर आहे. मग जितकी रेडियस ची व्हॅल्यू जास्त तितकी जी ची व्हॅल्यू कमी. म्हणजे रेडियस आणि जी यांच्यामध्ये इन्वर्स रिलेशन आहे. कारण इथं आर आहे डिनॉमिनेटर मध्ये. त्यामुळे जर आर इक्वेटर जास्त असेल तर जी इक्वेटरची व्हॅल्यू ही जी पोलपेक्षा कमी असते. मग ही जी व्हॅल्यू आहे जी इक्वेटरला ही अप्रॉक्सिमेटली 9.78 असते आणि जी पोलची जी व्हॅल्यू आहे ती 9.83 असते. म्हणजेच काय, जर तुम्ही अर्थच्या सरफेसवर जर मूव्ह करत गेलात तरी सुद्धा जीच्या व्हॅल्यू मध्ये तुम्हाला फरक किंवा चेंज झालेला आढळेल. असं का होतं? कारण अर्थ जो शेप आहे तो परफेक्ट स्पियर नाही आहे. त्यामुळं तुम्हाला सरफेसवर जर तुम्ही मूव्ह केलात तरी जीच्या व्हॅल्यू मध्ये तुम्हाला व्हेरिएशन आढळून येईल. मग जर तुम्ही इथून चालायला सुरुवात केलात इकडे जाताना नॉर्थ पोल कडून इक्वेटर कडे जाताना जीची व्हॅल्यू कमी होत जाणार. कारण इथं व्हॅल्यू इथं जीची व्हॅल्यू जी पोल इक्वल टू 9.83 मीटर पर सेकंड स्क्वेअर अप्रॉक्सिमेटली. आणि इथं जी इक्वेटर इथं व्हॅल्यू 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि पुन्हा इथं जी पोल इथं व्हॅल्यू 9.83 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग इथनं इकडे आलात व्हॅल्यू डिक्रीज होणार इक्वेटर पर्यंत. पुन्हा इथनं दुसऱ्या पोल कडे चाललात तर पुन्हा व्हॅल्यू इन्क्रीज होणार. म्हणजेच अर्थच्या इरेग्युलर शेपमुळं म्हणजे बल्ज ऍट इक्वेटर फ्लॅटन ऍट पोल याच्यामुळं इक्वेटरला आणि पोलला असणारी जीची व्हॅल्यू याच्यामध्ये सुद्धा फरक असतो. हा झाला दुसरा फॅक्टर. यामध्ये जो तिसरा फॅक्टर आहे, जसं आता आपण हाईटला गेलो तसं जर सरफेसच्या आत आपण डेप्थला गेलो तर जीचं व्हेरिएशन कसं होतं हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. थँक्यू.